दुचाकी चोऱ्या करणाऱ्या संशयितांनी आता चारचाकी चोरीकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये विविध भागातून 3 चारचाकी वाहनं चोरीला गेली. रात्रीच्या सुमारास पखाल रोड येथे इर्टिका चारचाकी चोरी झाली. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खडकाळी परिसरातून अझहर शेख यांची सुमारे 30 लाखांची फॉर्च्युनर रात्रीच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरीला गेली. ही घटना ताजी असतानाच माळेनगर भागातून ही मालवाहू पिकअप चारचाकी चोरी झाली. त्यापाठोपाठ पखाल रोड येथून मुकुंद पवार यांची MH15SG8283 ही इर्टिका चोरीला गेली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. संशयित चारचाकी चोरून नेत असल्याचं कॅमेरात आढळून आलं. गुड्डू शेख, दिशानु, नाशिक.